दरवर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकीट दरात वाढ केली जात आहे त्यामुळे बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत चालली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या हजारो देशी विदेशी पर्यटकांमुळे बेटावर साजरा होणाऱ्या शिवरात्रीला इंटरनॅशनल महाशिवरात्री म्हणूनही संबोधली जाते महाशिवरात्रीला बेटावर येणारा भाविक आणि पर्यटकांची संख्या पाऊण लाखांपर्यंत वाढते स्थानिकांची छोट्या होडी मच्छव्याची संख्या अत्यंत कमी प्रमाणात असते त्यामुळे महाशिवरात्री निमित्ताने बेटावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून सुमारे तीनशे ते पाचशे प्रवासी वाहतूक क्षमतेच्या मच्छीमार बोटींची व्यवस्था केली जाते यासाठी बंदर विभागच तिकीट दर ठरवून देते निमित्त उरण मोरा बंदरातून येणाऱ्या भाविकांसाठी मागील वर्षी एकेरी प्रवासासाठी पासष्ट तर परतीच्या प्रवासासाठी एकशे तीस रुपये तिकीट दर आकारण्यासाठी बंदर विभागाने परवानगी दिली होती मात्र ठरवून दिलेल्या तिकीट दरात नंतरही हव्यासापोटी बोट चालकांकडून एकेरीसाठी सत्तर ते पंच्याहत्तर तर परतीच्या प्रवासासाठी एकशे चाळीस ते दीडशे रुपयांपर्यंत मनमानीपणे तिकीट दर आकारणी करत होते मागील काही वर्षांपासून तिकीट दरात सातत्याने वाढ होत चालली आहे या वाढत्या तिकीट दरामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे